Hello students, welcome to the Sapna Schooling YouTube channel. And this is your unit 3, and this is first poem unit 3, 3.1, sleep baby sleep, and we are going to learn its hard words. And how should we sing this poem in an easier way? So it will help you. तर विद्यार्थ्यांनो मी सपना टीचर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण स्लीप बेबी स्लीप या कवितेचा अर्थ समजून घेऊयात आणि याचे हार्ड सुद्धा समजून घेऊयात तरी सगळ्यात पहिलं ही कविता कशी म्हणायची ते बघूयात म्हणजे मग हार्ड वर्ड समजून घ्यायला पण सोपं पडेल स्लीप बेबी स्लीप य फाद हड शीप शेक्स लिटिल ट्री फ्रॉम विच फॉल प्रीटी ड्रीम्स ऑन दी Sleep, baby, sleep, sleep, baby, sleep. The heavens are white with sheep, for they are lamps, those stars so bright, and the moon shepherd of the night. Sleep, baby, sleep, sleep, baby, sleep, and I shall give thee a sheep, which with its golden bell shall be a little playfellow for thee. Sleep, baby, sleep, sleep, baby, sleep, and bleat not like a sheep. Or else the shepherd's angry dog will come and bite my naughty dog. Sleep, baby, sleep, sleep, baby, sleep, go out and hurt the sheep. Go out, oh barking black dog, go and woken not my baby so. Sleep, baby, sleep, sleep, baby, sleep. बेभी स्लीप बेबी स्लीप बेबी स्लीप दिस पोएट इज अॅनॉनिमस तर ही अशी कविता आहे तर या कविता अॅनॉनिमस म्हणजे जेव्हा आपल्याला कवी माहिती नसतो तेव्हा त्याला ते ते अॅनॉनिमस असं म्हणतात आता इथे आपल्याला एक थोडक्यात अर्थ सांगितलाय स्लीप बेबी स्लीप इट्स अ ट्रॅडिशनल ललबाय ललबाय म्हणजे काय अंगाई गीतेला ललबाय असं म्हणतात ललबाय इज अ क्विक सुधिंग सॉंग दॅट इज यूज टू लल अ चाईल्ड स्लीप म्हणजे मुलांना झोपी घालण्यासाठी आपण जे अंगाई गीत गातो त्यालाच ललबाई असं म्हणतात आणि हे एक पारंपारिक काव्य आहे एक गाणं आहे अंगाई गीत आहे तर खूप छान आहे मस्त आहे ही कविता स्लीप बेबी स्लीप याचे आपण हार्ट वर्ड्स बघूयात मग याचा अर्थ समजून घेऊयात हर्ट्स म्हणजे राखणे शेक म्हणजे हलवणे प्रिटी छान हेवन्स आकाश किंवा स्वर्ग म्हणूयात मून चंद्र शेपर्ड म्हणजे धनगर मेंढपाळ गोल्डन सोनेरी प्ले फेलो म्हणजे सवंगडे किंवा खेळातील साथीदार ब्लीट म्हणजे बेबे करणे किंवा बकरीचा आवाज वाईट म्हणजे चावणे नॉटी म्हणजे खोडकर रॉक म्हणजे डांबरड बदमाश बार्किंग म्हणजे भुंकणारा वेकन जागे होणे किंवा जागे करणे झोप मोडणे ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक ललबाय म्हणजे अंगायगी सुदिंग म्हणजे शांत करणारा झोप होणारा लल म्हणजे शांत करणे किंवा निश्चिंत करणे रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द वेरियस म्हणजे विविध तरे तरे थ्रेटन म्हणजे धमकावणे क्रिएट म्हणजे निर्माण करणे प्लीज आनंददायी थ्रेट म्हणजे धमकी फील डिस्क्राईब म्हणजे वर्णन करणे प्रॉमिस म्हणजे वचन देणं गिफ्ट म्हणजे बक्षीस नजराणा पुट टुगेदर एकत्र करणे प्रिपेअर्ड तयार करणे मेंबर म्हणजे सभासद लेबल म्हणजे खून चिठ्ठी लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट म्हणजे निवडणे नॅरेटिव्ह म्हणजे कथनात्मक पॅट्रियॉटिक म्हणजे देशभक्तीपर प्रेयर म्हणजे प्रार्थना इन्स्पिरेशनल म्हणजे स्फूर्तीदायक फोक सॉन्ग म्हणजे लोकगीत बॅलेड म्हणजे पोवाडा मार्चिंग सॉन्ग म्हणजे कवायचे वेळी गाय गायले जाणारे गाणं नर्सरी राईम म्हणजे बडबडगीत रोमॅंटिक सॉन्ग म्हणजे कल्पना प्रधान गीत प्रेमी गीत असं म्हणू शकतो नेचरचा पोएम म्हणजे निसर्ग कविता अकेजन म्हणजे प्रसंग टायटल सॉन्ग म्हणजे शीर्षक गीत जिंगल म्हणजे जाहिरातीचं गाणं आणि रिलीजियस म्हणजे धार्मिक तर अशा प्रकारे आपण या कवितेतलंय सगळे जेवढे असे वाटतात की जे नवीन शब्द आहे कठीण शब्द आहे की अगदी इंग्लिश वर्कशॉपपर्यंतचे सगळे शब्द बघितलेत आता हे शब्द तुम्ही तोंडपाठ पाठ करा ह्या कवितेचा थोडक्यात अर्थ आपण समजून घेऊ तर इथे एक आई आहे जे चित्रावरणं तुमच्या लक्षात असेल की ती तिच्या बाळाला झोपवण्याचा पूर्ण प्रयत्न करते आणि जे एक आई करत असते सगळ्या प्रकारचं कधी प्रेमानं कधी रागावून कधी चिडून कधी जे जे प्रयत्न करते ते सगळे प्रयत्न ती बाळाला झोपवण्यासाठी करते धमकावणंसुद्धा ती करते तर हे सगळं बघण्याला ऐकायला खूप छान वाटतंय आपण ही कविता प्रत्यक्ष समजून घेऊया मी तुम्हाला जास्ती लक्षात येईल स्लीप बेबी स्लीप युअर फादर शिप आता स्लीप बेबी सेम म्हणजे झोप बाळा झोप तुझे बाबा काय करतात गुरं राखतात ते मेंढपाळ आहेत आणि ते गुरं राखतात हे पहिल्या ओळीतनंच आपल्या लक्षात येतं की या बाळाचे वडील कोण आहेत गुरं राखणारे मेंढपाळ आहेत युअर मदर शेक्स द लिटल ट्री आणि हे छोटंसं झाडवरती दिसतं ती ते झाड हलवतीये आणि त्याच्यावरनं काय होत आहे विच फॉल प्रीटी ड्रीम्स ऑन दी आणि त्याच्यावरती त्याच्यावरचे सुंदर स्वप्न त्या बाळावरती पडतात बघू शकता तुम्ही चित्रामध्ये की ती छान त्या झाडावरची स्वप्न आहेत ती बाळाला सांगतेय की बाळा तुझे बाबा गुरं राखायला गेलेत आणि मी काय करते झाड हलवतीये ज्याच्यामुळे स्वीट ड्रीम्स प्रीटी ड्रीम्स विल फॉल ऑन यू सो स्लीप बेबी स्लीप स्लीप बेबी स्लीप द हेवन्स आर वाईट विथ शीप तुला माहिती का स्वर्ग आहे ना कसा आहे सगळा सुंदर असा पांढऱ्या पांढऱ्या मेंढरांचा आहे बरं का फॉर दे आर लॅम्प दो स्टार सो ब्राईट ते जे वरचं आकाश दिसतंय ना तुला ते सगळं कसं आकाश आहे तिथे ना तो चंद्र आहे ना तो कोण म्हणलाय तो शेफर्ड आहे तो मून म्हणजे जणू काय मेंढपाळे आणि ते सगळे आकाशातले तारे आहेत ना त्या लॅम्प्स आहेत त्या बकऱ्या आहेत असं आई आई ती आई त्या बाळाला सांगते आता बाळाला आई कोणत्याही कल्पना सांगू शकते तर कारण ते छोटं बाळ आहे त्याला जे कळल तेच ती सांगणार आहे तर ती म्हणते की ते जे आकाशात तारे चमचमतात ना दो स्टार सो ब्राईट ते काय सगळे दे आर लॅम्प त्या बकऱ्या आहेत अँड द मून्स शेपर्ड ऑफ द नाईट आणि या रात्रीचा मेंढपाळ कोण आहे तर चंद्र आहे किती छान कल्पना केली आहे ना स्लीप बे बी स्लीप स्लीप बे बी स्लीप स्लीप बे बी स्लीप अँड आय शॅल गिव्ह दी अ शिप ती काय म्हणतीये की तू झोपर लवकर तुला एक ना मस्त बकरी देते हुँ? विच विथ इट्स गोल्डन बेल आणि तिला ना एक सोन्याची घंटा पण देते शॅल बी अ लिटल प्ले फेलो ऑफ दी फॉर दी म्हणजे तुझ्यासाठी खेळायला एक छान छोटस सवंगडी येईल तुला एक मजा येईल म्हणजे तुला एक छान सवंगडी मी देईन तू फक्त झोप असं त्याला आमिष पण देते आता बाळाला स्लीप बे बी स्लीप स्लीप बे बी स्लीप अँड ब्लीट नॉट लाईक शिप ती म्हणते बाळ कसं रडतं ना ॲ करत रडत तर ती म्हणते तू त्या बकऱ्यासारखं बॅ बॅ करू नको त्या म्हणते बर लवकर ते बकऱ्यासारखं रडू नकोस और द शेपर्स अँग्री डॉग विल कम अँड बाईट माय नॉट ई रॉग ती काय म्हणते जर तू झोपला नाही ना तर त्या कुत्री कुत्रीला रागीट कुत्री ती येतील हा आणि ती चावतील बर का तुला ती म्हणते झोप लवकर झोप आता इथे या कडव्यामध्ये ती काय करतेय त्याला धमकावतीये आपण बघितलं त्याला आमिष दाखवून झालं त्याला छान छान स्वप्न दाखवून झाली आकाशाचं कल्पना रममाण करून झालं आता काय तर त्याला धमकावतीये ती म्हणतीये बे बी स्लीप गो आउट अँड हट द शेप ती म्हणतीये झोपाळा झोप बाहेर जा ती म्हणती गो आउट अँड द हर्ट द शेप गो आउट यू बार्किंग ब्लॅक डॉग गो ती म्हणतीये की जा आता त्या मेंढ्यांची काळजी घ्या कुत्र्यांनो जा बाहेर कारण आता बाळ झोपले याचा अर्थ म्हणून तिचं काम झालंय तिथून ती जा 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 बाहेर जा त्या मेंढ्यांची काळजी घ्या अँड वेकन नॉट माय बेबी सो स्लीप बेबी स्लीप आणि माझ्या बाळाला उठू नका पटकन जा बाहेर जा असं ती इथे सांगतिये ते एक छान अशी गोड आई इथे घेतली आहे जी आपल्या सगळ्यांच्या आयांसारखी आहे जी सगळ्या तऱ्हेचे प्रयत्न बाळाला झोपवण्यासाठी करते आणि ते इतकं छान चित्रित केलेलं आहे या कवितेमध्ये इतकं छान वर्णन केलं या कवितेमध्ये खूप सुंदर कविता आहे ही ही एक पारंपरिक कविता आणि या कवितेचा आपण अर्थ समजून घेतला ही कविता कशी म्हणायची ते बघितलं आणि या कवितेचे हार्ड सुद्धा बघितले जर आपला व्हिडिओ इथे संपला आपण त्याचा वर्कशॉप पण बघूया पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सपना संस्कर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद